उद्धव ठाकरेंच्या सभेच्या आधीच शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वार पलटवाराची शाब्दिक उधळण सुरू झालेली आहे. शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांना चिथावणीखोर इशारा दिलाय. दगड मारून सभा बंद करणारे आम्ही आहोत असं थेट आव्हान त्यांनी दिलेलं आहे. गुलाबरावांच्या चिथावणीखोर विधानानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील त्यांना उत्तर दिलंय. मी जरा सांगित हे सगळे कार्यकर्ते शोधत होते कोण घुसले का उंदीर वगैरे आमच्या याच्यामध्ये. आम्ही शोधत होतो काल त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरती एवढी तुफान गर्दी शिवसैनिकांची उसळली होती. कोणी धाडस केलं असतच असं मला वाटत नाही. शेवटी शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. संजय राऊतांना दिसलं काय झालं शेषनावर, एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही, गेले तर वापस जाऊ देणार नाही, येऊन गेले आणि शेषनावर आले पण आणि वापस गेले पण. आम्हाला ह्या आयडिया शिकून आहे. राऊत कोणत्याच आंदोलनामध्ये नव्हते, त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे माहीत नाही. दगडांवर दगड मारून आंदोलन बंद करणारे, लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये. आम्ही सभा आता घेणारे लोक आहोत, उधळून लावणारे नाही आहे. आम्हाला सभा घ्यायची आहे, उधळवायची नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांना उधळवायचे त्यांनी यावं. आव्हान नाही आम्हाला कोणी, आम्ही आव्हान घेत घेतच एवढ्या मोठ्या सभा घेतलेल्या आहेत, त्यामुळे अशा आव्हानांचा आम्ही विचार करत नाही. आम्हाला आमची सभा यशस्वी करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.